Aduh, dulu. सांध्यांचे दुखणे थांबवून सूज देखील उतरेल करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, सांधेदुखी हा आता केवळ उतार वयातील आजार राहिला नसून तरुण वयात देखील सांधेदुखी उद्भवू लागली आहे। याचे मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि संतुलित सकस आहाराची कमतरता। अनेक जणांना अनुवंशिकतेमुळे देखील अशी सांधेदुखी असू शकते। याशिवाय सांध्यांना मार लागणे, हाडांची झीज, हाडे ठिसूळ होणे, कॅल्शियमची कमतरता किंवा सांध्यांमधील वंगन कमी झाल्याने दुखणारे सांधे आणि त्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी आज आपण एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। कोणत्याही वयोगटातील व्यक्तींची सांधेदुखी आणि सांध्यांची सूज कमी करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक छोटे भांडे घ्यायचे आहे। त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे। आपल्या उपायासाठी लागणारा पहिला घटक म्हणजे ओवा। जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात ओवा उपलब्ध असतो। ओव्यामधील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांची वेदना आणि सूज कमी करण्यासाठी उपयुक्त असतात। आपण साधारण एक चमचा एवढा ओवा आपल्या उपायासाठी घ्यायचा आहे। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे तेजपत्ता। गरम मसाल्यात वापरला जाणारा हा पदार्थ सांध्यांचे दुखणे थांबवण्यासाठी मदत करतो। शरीरातील लहानातील लहान नसा नाड्यांचे ब्लॉकेज दूर करण्याची क्षमता या तेजपत्त्यामध्ये असते। आपण आपल्या उपायासाठी दोन तेजपत्ता घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे उकळून घ्यायचे आहेत। मित्रांनो, उतारवयात हाडांची झीज झाल्याने वजन पेलणारे साधने म्हणजे गुडघे, कुभे, मान, खांदे मोठ्या प्रमाणात वेदना करतात किंवा ते सुजतात। यावर एकच उपाय म्हणजे असे सोपे घरगुती उपाय, सोपे व्यायाम प्रकार आणि मुबलक आराम। तरुण वयातील व्यक्तींना देखील पाय मुरगळणे, सांध्यांना मार लागणे किंवा अन्य कोणत्याही कारणाने अशा सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागतो, त्यांना देखील हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। पाणी उकळवून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर उकळवणे थांबवून ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर ते एका ग्लासमध्ये किंवा कपामध्ये गाळून घ्यायचे आहे। यानंतर यामध्ये आणखी एक घटक ॲड करायचा आहे, तो म्हणजे गुळ। गुळाचा वापर ऑप्शनल आहे। आपल्या उपायाला गोडवा येण्यासाठी आणि गुळातील कॅल्शियम आणि लोह यांचा आपल्या शरीराला फायदा होण्यासाठी गुळ वापरायचा आहे। मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी चवीपुरते सैंधव मीठ टाकून हे प्यायचे आहे। हा काढा सकाळी चहाऐवजी प्यायल्याने सकाळी सकाळी आखडलेले सांधे आणि सांधेदुखी त्वरित थांबते। सांध्यांची सूज कमी होण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस हा उपाय करावा लागेल। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।